जळगाव ग्रामीण मध्ये बंडखोरांनी जरी बंडखोरी केली असली तरी शिवसेनेचे उमेदवार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे विजयी झाले आहेत. सर्वच विरोधकांनी गुलाबराव पाटलांना पाडण्यासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र आज पुन्हा एकदा जळगाव ग्रामीणच्या जनतेने गुलाबरावांना आपली पसंती दिली आहे. जनता कुणासोबत आहे हे जनतेने सिद्ध केले आहे. गुलाबरावांचा 43,000 मतांनी विजयी झाला असून धरणगावकरांच्या पाण्याच्या अडचणी व सतत पडत असलेल्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच ओला दुष्काळ जाहीर करू असे प्रतिपादन गुलाबरावांनी केले आहे. गुलाबरावांना पाडण्यासाठी जरी सर्वच बंडखोर एकत्र आले असले तरी जंगलाचा वाघ एकच हे गुलाबरावांचे भाकीत आज खरे ठरले आहे. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. एक नजर टाकूया या आनंद महोत्सवावर. जंगलात वाघ एकच असतो, त्यामुळे बाकीच्यांचा विचार करायची गरज नसते. जनता काय करेल हे बोलू शकत नाही. मलाही वाटत नव्हतं की मी एवढ्या मताने निवडून येईल, पण ज्यावेळेस प्रचाराची आघाडी दिसली त्यावेळेस मला वाटायला लागलं की मी 50,000 मतांनी निवडून, पण शेवटी जनता काहीही करू शकते. जनतेच्या पुढे कोणी जाऊ नये, जनतेला कोणी वेड्यात काढू नये. जनता जसं ठरवते ते बोलून दाखवते, ते करून दाखवते, त्याचेच परिणाम आज पेटीमध्ये आहे. झाली नसती तर मी जवळपास 1,00,000 मताने निवडून आलो असतो. पण शेवटी आता काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची बाजू सांभाळून त्यांनी सुद्धा काम केलं. खास करून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये नशिराबाद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य भाजपचे किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा रंगा तालुक्यामध्येही काही कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यामुळे 25% कार्यकर्त्यांनी त्यांनी काम केलं. तर सगळ्यांनी 100% काम केलं असतं तर निवडणुकीमध्ये एवढा संघर्षही झाला नसता आणि जास्तीत जास्त मतांनी मी विजयी झालो. धरणगावमध्ये काही प्रमाणामध्ये मी कामं केली, मी असं म्हणणार नाही की 100% केली, पण पूर्वीपेक्षा मी यावेळेस काम करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, फिल्टर पाण्याचा, तो सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आता पुढचं पाऊल आमचं हेच असणार आहे की ते 10-15 दिवसावर जे पाणी मिळत आहे ते 5-6 दिवसावर किंवा 3 दिवसावर कसं आणावं ही आमची अपेक्षा असणार आहे. आणि जे झोपडपट्टी धारक आहे किंवा ज्यांना 8 नंबर नाही आहे, तर सगळ्यांना कंपल्शन करून एवढ्या महिन्याभराच्या आत जे अतिक्रमित एरियात राहतात त्यांना 8 नंबरचा दाखला देण्याचं काम येत्या काही दिवसामध्येच मी महिन्याभराच्या आत करणार. कॅबिनेटबद्दल मी अजून काही सांगू शकणार नाही, पण विचार हेच आहे की शेत रस्ते पहिली गोष्ट, पाण्याचा प्रश्न, आणि आता हा आमचा तालुका ओला दुष्काळी जाहीर करावा ही मागणी सगळ्यात पहिली होती. बंडखोऱ्याच्या छातड्यावर भगवा गेंडा घालून मी निवडून आलेलो आहे. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. हॅलो गाईज, प्लीज लाईक, comment and subscribe our channel.